नाही नाही काय झालं, इकडे शिंदे तिकडे शिंदे, मुख्यमंत्री शिंदे, काय शिंदेचं चाललंय काय? काय माझं त्यांच्या त्या शिंदेच्या बरोबर मी बोलत होतो की आपल्या सर्व लोकप्रतिनिधींची अशी भावना आहे की तिथं MIDC व्हावी. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड औद्योगिक वसाहतीच्या संदर्भामध्ये ही चर्चा अल्पकालीन या ठिकाणी उपस्थित केली आहे. राम शिंदेंनी केलेली आहे. आमचे सहकारी विधानसभेचे सदस्य रोहितजी पवार यांनी सुद्धा या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमदार झाल्यापासून सातत्याने या असलेल्या MIDC बाबतीमध्ये सातत्याने मागणी केली होती. परवाच्या दिवशी त्यांनी भर पावसामध्ये सुद्धा आंदोलन केलं. आम्ही सगळे गेलो होतो, आपण सुद्धा त्यांना तशी आश्वासन दिलं. दुसऱ्या दिवशी बैठक लावली. बैठक लावल्यानंतर या बैठकीच्या निमित्ताने काही कारणास्तव आपण इथे व्यस्त असल्यामुळे तिथं अधिकाऱ्यांच्यावर बैठक घ्यावी, 4 तास त्यांनी वाट बघितली. समज गैरसमज झाले असतील कदाचित, कदाचित तुम्ही इथं व्यस्त असाल किंवा काही लोकांनी सांगितलं असेल आज काय निर्णय घेऊ नका, मी परत चर्चा लावतो त्यानंतरची निर्णय घ्या, असं पण असू शकतं. शेवटी हा श्रेयवाद नाही, दोघांची भावना अशी आहे. शिंदे साहेब यांना माहिती फाईल कुठे ते तुम्हाला वाटतंय मागे काय चर्चा झाली ते, म्हणजे चर्चा कसली झाली नाही. यामध्ये मी यामध्ये खरं म्हटलं तर मंत्री महोदय सर्वोच्च सभागृहात आपण सभापती महोदयात आणि माझ्याकडे बघून बघून म्हणतायत. सभापती महोदय दबाव असण्याचं काही कारण नाही, माझ्याकडे बघा त्यांच्याकडे बघा. आणि दबाव असण्याचं काही कारण नाही, मी त्या MIDC सुरुवात केलेली आहे. मी त्या MIDC गेल्या 7 वर्षापासून पाठपुरावा केलेला आहे आणि तत्कालीन कालखंडामध्ये अपयश आल्याचं झालं. शिंदे साहेब बोला. नाही काय झालं, इकडे शिंदे तिकडे शिंदे, मुख्यमंत्री शिंदे, काय शिंदेचं चाललंय काय? काय माझं त्यांच्या त्या शिंदेच्या बरोबर मी बोलत होतो की आपल्या सर्व लोकप्रतिनिधी अशी भावना आहे की तिथं MIDC व्हावी आणि ही भावना मी हेच व्यक्त करत होतो. तुमची मागणी असेल त्यांची मागणी असेल, फक्त या सेवादामध्ये फाईल अडकू नये एवढी त्यांची इच्छा होती. आणि मी तोच प्रश्न विचारतोय की जर खरोखर दोन्ही कर्तृत्वानं आहेत, इंडस्ट्री आणण्याची ताकद आहे आणि त्यांची त्यांची तेवढी कॅपॅसिटी आहे, रोहित पवारांची पण आहे, MIDC वगैरे पवार कुटुंबियांनी पुन्हा वगैरे ह्या ठिकाणी आलेल्या MIDC वगैरे सगळे कल्पना घेता, आपल्याला एवढीच मागणी आहे. एखाद्या लोकप्रतिनिधी त्याच्याबद्दलची मागणी सातत्याने करत असतील आणि हा विषय आपल्याकडे प्रलंबित असेल तर आपण असे ठोस निर्णय घेणार आहात का की ही MIDC जी फाईल पडलेली आहे ती त्वरित सही करून या MIDC मंजुरी देऊन तिथल्या रोजगार असलेल्या बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याची संधी आपण उपलब्ध करून देणार आहात का? राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.